स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ बोलता बोलता पितृपक्ष पंधरवडा जो आहे तो संपत आलेला आहे. आज उद्या असे दोन शेवटचे दिवस आता राहिलेले आहेत आणि या दिवसामध्ये आपल्याला आता जे काही उरलं सुरलं कार्य आहे किंवा ज्यांना दिवस माहिती नाही, ज्यांना ती व्यक्ती आहे का नाही हे नक्की माहिती नाही किंवा ज्यांनी आत्महत्या केलेली आहे, असे अनेक प्रकारचे जे मृत्यू झालेले असतात त्यांना शांती मिळावी म्हणून किंवा ज्यांना काहीच माहिती नाही आहे, 15 दिवस जमलंच नाही आहे, त्यांनी हे सर्व पित्री अमावस्येला काही उपाय करायचे असतात जेणेकरून, आणि सर्वांनीच केले तर अतिउत्तम, जेणेकरून आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्याला शांती मिळेल आणि आपल्या घरामध्ये सौख्य नांदेल आणि पितृ जे आहेत ते पितृ लोकामध्ये व्यवस्थित परत जातील. कारण ते 15 दिवस यमराज त्यांना हे खाली पाठवत असतो असे शास्त्र सांगते. त्यामुळे आता आपण हा उपाय बघूया. यातला जो पहिला उपाय सांगणार आहे तो घरातल्या प्रत्येकाने करायचा आहे आणि दुसरा उपाय आहे तो फक्त पुरुषाने किंवा मुलाने करायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओकडं आणि विषयाकडे वळूया. 6 ऑक्टोबर पितृपक्षाचा शेवटचा दिवस. आज जो उपाय सांगणार आहे त्यांना पितरांना तुमच्या अतिशय अशी चांगली मुक्ती मिळेल आणि तुम्हाला पितृ इतके आशीर्वाद देतील की तुमच्या घरामध्ये भरभराट होईल, भरभराट होण्यास मदत होईल. आपले पितृ आपले कल्याण करतील. सर्व पितरी अमावस्येला सर्व पितरांचे श्राद्ध करा जेणेकरून काहीही आपल्याकडून चूक होऊ नये आणि आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये. सर्व पितरी अमावस्या हा खास योग आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र हस्त नक्षत्रात आहे. हा योग अतिशय चांगला आहे. या दिवशी जे काही आपण कार्य करू त्यात पितरांना आपल्या मुक्ती मिळते. पुढच्या 12 वर्षापर्यंत पितृ या दिवशी जो काही विधी आपण करू त्यामुळे पुढच्या 12 वर्षापर्यंत पितृ शांत होतात. या शांतीसाठी तुम्हाला हे श्राद्ध जरूर करायचे आहे. पितरांना पाणी अर्पण करण्याचा हा उपाय तुम्ही प्रत्येकाने अवश्य करा, घरातल्या प्रत्येक सदस्यांनी करा. त्यासाठी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला हे घरीच करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला सर्व सदस्य पुरुष मुले मुली कुणीही असू देत सकाळी आवरून स्वच्छ वस्त्रे घालायची आहेत. साफ कपडे घातल्यानंतर पुरुषांनी शक्यतो शिवलेले कपडे न घालता धोती लुंगी असे कपडे वापरायचे आहेत. एका तांब्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं असेल, गंगाजल नसेल तर शुद्ध साधे पाणी घेतले जे आपण स्वयंपाकात वापरत नाही, हात बुडवत नाही असे शुद्ध पाणी घेतले तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत. काळे तीळ ही विष्णू भगवानांची आवडती गोष्ट आहे आणि त्यामुळेच ती देवांना आणि पितृदेवांनाही खूप आवडते असे म्हटले जाते. म्हणून तुम्हाला त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत. काळे तिळाने श्राद्ध कर्म केल्याने आपल्याला 5 पट पुण्य मिळते. काळ्या तिळाचे दान केल्याने सोने दान केल्या इतके आपल्याला पुण्य मिळते असे देखील म्हटले जाते. काळ्या तिळाशिवाय पितृ पाणी पित नाहीत, अन्न ग्रहण करत नाहीत, म्हणून काळ्या तिळांचं या पितृपक्षामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तीळ घालूनच जे पितृ असतात ते भोजन आणि पाणी ग्रहण करतात, म्हणून या काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ तुम्हाला दान करता आले उद्या तरीही, म्हणजे परवा दिवशी, तर नक्की करा, कारण यामुळे तुम्हाला सोने दान केल्याचे चक्क असे पुण्य मिळते. पाण्यात कुशा घालावी, म्हणजे एक ते गवत असतं बघा जे तुम्हाला आता दर्भ म्हणतात त्याला, ते घालावं आणि तुमच्या उजव्या हातामध्ये त्याची अंगठी देखील घालावी, म्हणजे गाठ बांधून घालावी. तुमचे तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला करायचे आहे. अंगणात वगैरे जाऊन तुम्हाला शुद्ध स्वच्छ जागी, खालची जमीन स्वच्छ असावी अशा जागी जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करायचे आहे. दक्षिण दिशेला का, तर दक्षिण दिशेला पितृलोक असतो, साक्षात यमराज तिथे असतात, म्हणून दक्षिण दिशेला तोंड करायचे आहे. पाणी चढवण्याआधी गणपती आणि लक्ष्मीला नमन करायचे आहे की गणपती राया मी तुला स्मरण करतो, लक्ष्मी देवी मी तुझे स्मरण करतो आणि माझ्याकडून हे कार्य नीट करून घे असे म्हणून पितृदेवांना देखील नमस्कार करून त्यांचे स्मरण करायचे आहे. तुमचे आई वडील जे कोणी गेले आहेत त्यांचे नाव घ्यायचे आहे, त्यांची क्षमा प्रार्थना, त्यांना सुख लागू दे असं म्हणायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून नमस्कार करून क्षमा प्रार्थना करायची आहे. नमस्कार करायचा आहे, क्षमा मागायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला वरून खाली असे हात घेऊन सोडायचे आहे. आणि तुम्हाला त्यावेळेस घरात येऊन किंवा तिथेच जर जागा असेल तर ओम पितृदेवताय नमः हा जप 108 वेळा करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप आणि ओम पितृदेवताय नमः हा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. पाणी साफ ठिकाणी घालायचं आहे, जिथे खाली घाण खड्डा नाली असं काही नसावं अशा ठिकाणी घालायचं आहे. असं पाणी दिल्याने पितृ अतिशय तृप्त होतात. घरातील सर्व लोक हे करू शकतात, स्त्रिया असो किंवा पुरुष असो. आता दुसरा विधी जो मी
सांगत आहे तो फक्त पुरुषांनी किंवा मुलांनी करायचं आहे, आपल्या आईवडिलांसाठी, आजी आजोबांसाठी, जे कोणी गेलं आहे त्यांच्यासाठी. थोडंसं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एका पात्रामध्ये, म्हणजे तांब्याच्या लोट्यामध्ये. जाणवं जर तुम्ही घालत असाल तर उलटे जाणवे घालायचे आहे, डावीकडून उजवीकडे असे, आणि पाण्यात दोन सफेद फूल आणि काळे तीळ घालायचे आहेत. हे दोन्ही घातल्यानंतर तुम्हाला गुडघ्यावर बसायचं आहे, खाली अजून एक भांडं ठेवायचं आहे, जे पाणी आपण वरून टाकतो ते त्यात पडलं पाहिजे, अशा पद्धतीनं बसायचं आहे. आणि तुम्हाला डाव्या हाताने पाणी घालायचं आहे आणि उजव्या हाताच्या अंगठ्यावर ते असे वरून घ्यायचे आहे, अंगठ्यावरनं पाणी खाली गेलं पाहिजे, अशा प्रकारे ते पितरांना व्हायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, डाव्या हाताने त्या पात्रातले पाणी घालायचे आहे, खाली एखादं भांडं ठेवायचं आहे आणि अंगठ्यावर तुम्हाला हे पाणी सोडायचं आहे. अंगठ्यावरून ते खालच्या ज्या भांड्यात तुम्ही ठेवलं आहे त्यात ते गेलं पाहिजे. असे केल्यामुळे हातावरून पाणी सोडल्याने, अंगठ्याने पाणी सोडल्याने पितृतृप्त होतात, असे चढवलेले पाणी पितरांपर्यंत पोचते अशी मान्यता आहे. तुम्हाला पितरांचे नाव घ्यायचे आहे की जे कोणी गेले आहे त्यांना शांती लागावी, त्यांनी हे पाणी ग्रहण करावे अशी प्रार्थना करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर हे पाणी कोणत्याही झाडाला घालून टाकायचे आहे. हे पाणी कुठंही नालीत, उघड्यात, खरकट्यात असे न फेकता, अगदी तुळशीलाही चालेल किंवा एखाद्या चांगल्या झाडालाही चालेल, जे फुलं देतं असं कोणत्याही झाडाला चालेल, असं हे पाणी तुम्हाला घालून टाकायचे आहे. त्यानंतर क्षमा प्रार्थना, तुमच्याकडून अजाणतेपणी त्या लोकांविषयी ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि हे पाणी झाडाला घालायचे आहे. या उपायाने पितृ अतिशय प्रसन्न होतील, सर्व देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. म्हणून हा उपाय नक्की करा आणि आपल्या पितरांना शांती द्या. अशी छोटीशी माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आज आले होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझं दुसरं एक चॅनेल आहे मराठी हाऊसवाईफ, त्यालाही असेच भरभरून प्रेम द्या. अजून एक उद्याच्या खास अमावस्येसाठी व्हिडिओ घेऊन मी नक्की येईन. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.